कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार स्थानिक निधीतून महापालिकेला 4 रुग्णवाहिका आणि 2 एक्स-रे मशीन्स भेट देण्यात आल्या. शहरातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून महापालिकेला 2 रुग्णवाहिका आणि 4 एक्स-रे मशीनची भेट दिली आहे. सोमवारी पालिकेच्या आवारात भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्री कांचना यन्नम, सभागृहनेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त डॉक्टर पंकज जावळे, धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, नगरसेवक विनायक विटकर, शिवानंद पाटील, अनंत जाधव, सुभाष शेजवाल, रुद्रेश बोरामणी यांची उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला 50 लाखांचा निधी वर्ग केल्याचंही आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत मांडलं. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होतं. या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदार निधीमधला 50 लाख रुपये निधी हा कोरोनासाठी खर्च करण्यासाठी दवाखान्याला किंवा एम्ब्युलन्स द्यायला किंवा इतर साहित्यासाठी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलं होतं. 50 लाख रुपये पहिल्या सुरुवातीला निधी त्यांनी दिले होते. त्या निधीमधून महानगरपालिकेला मी गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहराचा आमदार असल्यामुळे मला माहीत आहे की महानगरपालिकेला रुग्णवाहिका याची फार मोठी गरज होती. आणि आता आपण बघतो आहे आणि रुग्णवाहिका आता एवढं पेशंट रोज दिवसभर पेशंटला ॲडमिट करणे काम रुग्णवाहिका करत असतात. काही वेळा तर महानगरपालिकेला विक्री करून रुग्णवाहिका मागून घ्यावं लागते आणि त्या पेशंटना त्या दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन जावं लागतं. आणि त्यानंतर आज 2 रुग्णवाहिका आज महानगरपालिकेमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत. मला असं वाटतं की लोकांच्या आरोग्यासाठी ही फार मोठी सोय होणार आहे. पालिकेला आज सन्माननीय आमदार विजय देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतनं 2 ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या काळात या ॲम्ब्युलन्सची अत्यंत गरज होती आणि महानगरपालिकेचं जे चांगलं कार्य चालू आहे कोरोनाच्या सर्व रुग्णांना हलवण्यासाठी किंवा कुठल्याही ॲम्ब्युलन्सीसाठी ज्या पद्धतीची अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सची गरज होती त्या ॲम्ब्युलन्स देण्याचं काम इथं भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी च्या उपस्थितीत त्यांना देण्याचं काम झालेलं आहे.